बेळगाव बँकनहळेगावची श्री महालक्ष्मी देवी यात्रा तब्बल 33 वर्षांनंतर मोठ्या उत्साहाने सुरू होणार आहे. मंगळवार दिनांक 23 एप्रिलपासून 1 मेपर्यंत ही यात्रा असणार आहे. सोमवारी सकाळी विवाह सोहळा संपल्यानंतर रथोत्सव होऊन बुधवारी संध्याकाळी 4 वाजता श्री महालक्ष्मी देवी गदगेवर स्थानापन्न होईल. तसेच ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील असणार आहे. 33 वर्षानंतर होत असलेल्या महालक्ष्मी यात्रेची पूर्वसिद्धता झाली असल्याचे नगरसेवक मोरेश्वर गर्ग यांनी आपले अभिप्राय व्यक्त करताना सांगितले. साहेब, आता बेनकनहळेची ही 33 वर्षानंतर ही यात्रा होते आणि त्या बेनकनहळी ग्रामपंचायतीमध्ये आपलं एक सदस्यत्व मिळालं आहे. तुम्हाला याबद्दल, यात्रेबद्दल किंवा तुमच्या ह्या यात्रेनिमित्तानं आतापर्यंतची काय प्रगती झाली असं वाटतं? नमस्कार, मी मोनेश्वर बाबू गरग, बनगणे ग्रामपंचायत सदस्य. गेले 2 वेळा मी इथं निवडून आलेलो आहे. ह्या बनगणे गावाचं एक विशिष्ट म्हणजे इकडची जी लोकं आहेत ती मायाळ आहेत आणि प्रेमाळ आहेत. आम्ही इथं बघत आहे की आजपर्यंत मी इथं जितकंही आम्हाला जे लोकांनी निवडून दिलेलं आहे त्या जनतेवर आमचं कसं संवाद असतो आहे, काय असतो, आणि इथलं जो विकासकाम आमचं जे बघितलेलं आहे त्या विकासकामाला भरघोस आम्हाला जनतेनं पाठिंबा दिलेला आहे. 33 वर्षानंतर आमची ही महालक्ष्मी यात्रा होत आहे. मला आठवतं आहे की मी 1991 मी इथं गणेशपूरला होतो. मी पूर्वी वेळेला बेळवाला होतो, गणेशपूर आलो त्यावेळेला इथं 1992 जत्रा झालेली ती बत्रा 1991 जत्रा झाली होती. आम्ही 1992 आलो होतो. त्याच्यानंतर आज ही 33 वर्षानंतर ही जत्रा होत आहे. ह्या खरोखर ह्या जत्रेचं आम्हाला जे दर्शन घ्यायचं जे भाग मिळायला आमचं भाग्यच म्हणायचं. त्यामुळे 33 वर्षांतर एवढी मोठ्या प्रमाणाची जत्रा होत आहे. ह्या जत्रेत सर्व काही लोकांनी योगदान आपलं देऊन पंचकमिटी असून देत, बनगणे ग्रामपंचायतीचे सदस्य असून देत, अध्यक्ष असून देत, PDO असून देत, सेक्रेटरी असून देत, किंवा आमचे लोकप्रतिनिधी असून देत, ह्या सगळ्यांनी भरपूर आपलं योगदान दिलेलं आहे. आम्ही आमच्यापर्यंत जे ग्रामपंचायतीच्या व्याप्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे आम्हाला करायचं आहे त्या सगळ्या आम्ही जनतेपर्यंत सुविधा पोहोचव केलेलं आहे. सर्व आमच्या बनकळहळीच्या नागरिकांना व इतर आमच्या पुऱ्या पश्चिम भागाच्या आणि पूर्व भागाच्या ग्रामीण भागाच्या आमच्या जनतेला ह्या महालक्ष्मी यात्रेचा लाभ घ्यावा व 33 वर्षांतर जी जत्रा होत आहे हे कशाप्रमाणे आम्ही जत्रेचे नियोजन केलेलं आहे. आम्ही सगळे येऊन त्या देवीचं दर्शन घ्यावा. त्या देवीच्या आशीर्वादामुळे आमच्या गावाला आजपर्यंत कुठलाही गालबोट लागलेला नाही आहे. करोना काळामध्ये असून देत, महापूर आला असून देत, त्याच्यानंतर असे मोठे मोठे संकट आले तरी आम्हाला त्या देवीनं आम्हाला ह्या आमच्या त्या ग्रामदेवीनं आमच्या जनतेला पार केलेलं आहे. ह्या जत्रेला सर्वजण आदराचं स्वागत आहे. सर्वजण येऊन ह्या जत्रेला आपलं योगदान द्यावं व देवीची जत्रा व्यवस्थित करण्यासाठी आपलं योगदान द्यावं व देवीची दर्शन करून घेऊन जावं ही आमच्या सर्व पंचायती मार्फतून व माझ्या वैयक्तिक मोनेश्वर गरगच्या कुटुंबातील मार्फतून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देत तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करतो. सर, तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जे कार्य केलं ते तुम्ही काय कुठल्या भागामध्ये तुम्ही चांगलं काम केलं? मी 2015 साली ज्यावेळेला पहिली वेळा मी माझा वार्ड सोडून दुसऱ्या वार्डामध्ये जे ज्योतीनगर म्हणून जे बॅकवर्ड समाज आहे त्या समाजाने मला इतकं भरघोस मतं निवडून दिलेलं आहे की समोरच्या माझ्या प्रतिस्पर्धीला 38 मतं पडली होती. मला त्यावेळेला 587 मतं पडली होती. त्यामुळे त्या जनतेसाठी पूर्वी तुम्ही 2015 अगोदरचं ज्योतीनगर आणि 2023 ज्योतीनगर 2023 ज्योतीनगर बघितला तर जमीन आसमानचा फरक आहे. तिथं रोड असून देत, गटर असून देत, पक्की घरं असून देत, अजून थोड्या तिथं सुविधा पोचवायच्या आहेत. त्या सुविधा आम्ही पोचवायचं प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारचे योजना असून देत, राज्य सरकारची योजना असून देत, ग्रामपंचायतीच्या योजना असून देत, जे मूलभूत सौकर्य आहे त्या जनतेला आम्ही पोचवायचं पूर्णपूर प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आम्हाला अजूनही काम भरपूर करायचं आहे. ती ग्रामदेवती आम्हाला शक्ती द्यावं व आम्हाला काम करण्याचा प्रेरणा द्यावा असं मी मागणं करतो. यात्रा 33 वर्षांनी झालेली आहे. आम्ही यात्रेची तयारी म्हटलं तर जवळजवळ 6 महिने झाले या यात्रेच्या तयारीला आमची संपूर्ण तयारी चालू आहे. त्या तयारीला म्हटलं तर आता गावामध्ये फर्स्ट पहिला आम्ही गावामध्ये रोड, गटारे यांची लोकांची समस्या करलेली आहे. त्याच्यानंतर पाण्याची समस्या करलेली आहे. त्याच्यानंतर आता या यात्रेला जे लागणारे रथाचं काम जिथून पाण्याचं झालं आणि येणाऱ्या पब्लिकसाठी आम्ही सिक्युरिटी गार्डचं हे करलेलं आहे. आम्हाला पोलीस डिपार्टमेंटनं परवा येऊन सर्व गावामध्ये येऊन त्यांनी संपूर्ण चेकिंग करून गेलेले आहेत. पोलीस डिपार्टमेंट पण आता ह्याच्यापुढे काय भाविक येतील त्यांची योग्य रीतीनं आम्ही त्यांची सेवा करणार. रथाचं
रथाचे यावेळेला स्टेप किती ठेवले? जवळजवळ जमिनीपासून 65 फुटची हाईट आहे त्याची. पाण्याची पण व्यवस्था करलेली आहे आणि पार्किंगची पण व्यवस्था करलेली आहे. चारही बाजून करलेलं आहे. एक सांगाव रोड, एक रामघाट रोड, आणखी एक रामघाट रोड, सोळगा रोड. आणि येणाऱ्या भक्तांसाठी ज्या पद्धतीने रिंग रोड जे गावाभोवत्यान जे रिंग रोड आहे ती पण आम्ही व्यवस्था रिंग रोडची करलेली आहे. सर्वांनी लक्ष्मीदेवीचा दर्शन लाभ घेऊन कृपाशीर्वाद घ्यावा व आनंद द्विगुणित करावा असे आवाहनही करण्यात आले. महादेव पवार, कन्नड अम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी.